नमस्कार मित्र काल टाईमच्या पान दोन वरच्या एका बातमीनं लक्ष वेधलं व्हिडिओ लीक सोमय्या फाईल्स डिफेमेशन कम्प्लेंट अ मंथ अँड अ हाफ आफ्टर मराठी न्यूज चॅनल लोकशाही एअर अ व्हिडिओ पर्पोरेटेडली ऑफ बी जे पी लीडर किरीट सोमय्या इन अ ॲलिजेडली इंटिमेट सिच्युएशन सो सोमय्या ऑन ट्यूजडे लॉज अ डिफेमेशन कंप्लेंट अगेन्स्ट द चॅनल्स एडिटर कमलेश सुतार अँड ॲस्ट्रॉलॉजर अनिल थत्ते माहीत नाही कोण बरोबर दीड महिन्यांपूर्वी लोकशाही न्यूज चॅनलवर किरीट सोमयांचा एक उघडानागडा व्हिडिओ सुरुवातीचा काही भाग ब्लर करून दाखवला होता दिवसभर खळबळ माजली या व्हिडिओने सगळं ठरल्यानुसार घडत होतं काही महिला संघटनांनी सोमयांचा धिकार केला काही महिला नेत्यांनी मीडियावर बाईट्स दिले सोमयांची यथेच्छ नालस्ती केली हे प्रकरण उघड झालं त्यावेळेस नेमकं विधानसभेचं अधिवेशन सुरू होतं त्यामुळे सभागृहात अंबादास जानवे आणि आनी अनिल परब या शिल्लक सेनेच्या नेत्यांनी या प्रकरणावर जोरदार हल्ला चढवला या व्हिडिओचा पेन ड्राईव्ह सभापतींकडे दिला अंबादास जानवेने यांनी दावा केला की अशा जवळपास छत्तीस क्लिप अजून आहेत वेगवेगळ्या छत्तीस बायकांसोबतच्या पण या क्लिपनंतर पुढच्या पस्तीस क्लिप काय बाहेर आल्याच नाहीत संदर्भात व्यक्त होताना मीही एक व्हिडिओ केला होता लोकशाही नावाचा व्हिडिओ पार्लर असे असे जे व्हिडिओ असतात ते अशा कुठल्या तरी पार्लरवर दाखवले जातात दा लोकशाही न्यूज चॅनल याचा टी आर पी किती किती लोक हे चॅनल सोमय यांचा तो व्हिडिओ प्रसारित होण्याआधी पाहायचे हा संशोधनाचा विषय असला तरी त्या व्हिडिओनंतर मात्र या चॅनेलला बूस्ट मिळाला हे कोणी नाकारू शकत नाही कमलेश सुतार हे लोकशाही आधी तकमध्ये सहसंपादक होते तिथला त्यांचा परफॉर्मन्सही उत्तम होता आणि असं असताना निव्वळ एका चॅनेलचा संपादक बनण्याची संधी मिळते म्हणून ते लोकशाहीत आले त्यांना त्यांच्या गुणवत्तेवर लोकशाहीचा टी आर पी वाढवता आला असता मग त्यासाठी त्यांनी प्रेक्षकांना किरीट सोमय यांच्या त्या, सो त्या नग्न शरीराचं दर्शन करायला भाग पाडलं हे मात्र दुर्दैवी होतं अनिल परब आणि त्यांचे केबल व्यवसायातले हो पार्टनर गणेश नायडू यांनी ठरवून सोमय्यांना या नको त्या अवस्थेतले व्हिडिओ चॅट करायला हे व्हिडिओ चॅट करायला भाग पाडलं आणि त्याचं स्क्रीन रेकॉर्डिंग करून ते असं मोक्याच्या क्षणी व्हायरल केलं गेलं विधानसभेचं अधिवेशन सुरू होतं त्यावेळेस तर मागचा हेतू काय हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे तर यात मी थेट अनिल परब यांचं नाव का घेतो आहे तर लोकशाही न्यूज चॅनलचे शेअर होल्डर म्हणा किंवा डायरेक्टर म्हणा मालक म्हणा हे गणेश नायडू आहेत जे अनिल परब यांच्या केबल व्यवसायातले पार्टनर आहेत त्यामुळे नायडू आणि परब यांची दोस्ती यांचा याराना जग जाहीर आहे त्यामुळे अनिल परबांचा दुश्मन सोमय्या किरीट सोमय्या हा कसा एक्सपोज केला जाईल याची फुल सेटिंग नायडूंनी केली होती केली असावी दोस्ती के लिए कुछ तो करना पडेगा त्यातूनच ही क्लिप इतर कुठल्याही चॅनलवरून प्रसारित न होता लोकशाहीवर प्रसारित केली गेली कारण दुसऱ्या कुठल्या चॅनेलनं अशा पद्धतीची कोणाची बदनामी करणारी क्लिप प्रसारित करणं नाकारलेलंच असणार लोकशाही हे गरचंच चॅनेल मिळालं आणि नव्यान आलेलं संपादकसोबत व्हॉइस ओव्हरसाठी आयता मिळाला पण आता या करामतीमुळे सायबर क्राईम पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला आहे त्याचं काय सायबर सेलच्या आय टी ॲक्टनुसार सहासष्ट आणि सहासष्ट ई आणि सदुसष्ट अशी कलम या गुन्ह्यांसाठी लावली गेलीत ही कलम खरं तर पोर्नोग्राफीबाबतच्या गुन्ह्यांसाठी लावली जातात किती गंभीर आहे बघाय आहे सहासष्ट ईमध्ये तर एखाद्याच्या परवानगी विना त्याच्या नकळत जर त्याच्या प्रायव्हेट पार्टचं मुद्रित माध्यमात छापील किंवा इलेक्ट्रॉनिकली प्रदर्शन केलं तर जबरी शिक्षा होऊ शकते आता ही कलम जी लावलीत पोलिसांनी आणि गुन्हा दाखल केला आहे त्यानंतर काही पत्रकार आणि त्यांच्या संघटना आक्रमक झाल्या आहेत पत्रकारांच्या अधिकारांसाठी हक्कासाठी सर्वत्र या सरकारचा निषेध केला जातो आहे पण सोमय्यांच्या आयुष्यातल्या त्या प्रायव्हेट क्षणांचा असा उघड बाजार मांडणं कितपत योग्य होतं याचा विचार मात्र कोणीच करत नाही सोमय्या नालायक असेल पण त्याचे एक क्षण दाखवणं ही नालायकगिरी नाही आहे का नाका नालायकपणा नाही आहे मी माझ्या मागच्या व्हिडिओतही बोललो आहे सोमय्यांच्या व्हिडिओ या सोमय्यांच्या कृत्याचा निषेधच केला आहे मी आणि त्यांनी जे चाळे करताना मराठी महिलांबद्दल काही अश्लाघ्य विधानं केली असं अनिल परब आणि दानवे यांनी सभागृहात सांगितलं आहे जे ऐकायला आलेलंच नाही आहे पण ते बोललेत त्यानंतर मात्र मी त्यांना सोडलं नाही मी त्यांच्या विधानांचा निषेध केला चांगल्या जळजळी शब्दात मी त्यांना झाडलं होतं पण त्याचसोबत मी हे सुद्धा मांडलं होतं की सोमय्या ज्या मोबाईल किंवा लॅपटॉपसमोर आपलं नागडं शरीर कुरवाळत होता त्या कि मोबाईलच्या किंवा लॅपटॉपच्या स्क्रीनपलीकडे जी महिला त्याला हे करायला उद्युक्त करत होती आणि वर ते रेकॉर्डही करत होती स्क्रीन रेकॉर्डिंग करत होती ती महिला पीडित कशी ठरते पीडित विक्टीम तर सोमय आहे किरीट सोमय आहे मग त्या महिलेलाही शोधून काढा आणि तिच्यावरही कारवाई करा तिला विचारा की हे सगळं तुला कोणी करायला भाग पाडलं कोणाची सुपारी होती पण झालंय काय दुसऱ्या दिवशी दुसऱ्या तिसऱ्या दिवसानंतर हे प्रकरण थंड पडलं छत्तीस क्लिप पाहिल्या पाहिल्या अहो असं करतोय सोमय्या अशा बायका होत्या हे असा दावा करणारे एकदम बिळात गेले एकच क्लिप बाहेर आली आणि बाकीच्या पस्तीस हरवल्या त्या पस्तीसपैकी कुठलीही महिला समोर आली नाही की त्यांनी पोलिसात जाऊन सोमय्यांविरोधात तक्रार केली नाही पण त्या उलट सोमय्या मात्र गृहमंत्री देवेंद्रजींना जाऊन भेटले आणि त्यांना सखोल चौकशी करण्याची विनंती करून आले या प्रकरणाची पण हे तिथंच संपलं का तर नाही मला वाटतं आता हे प्रकरण पोलिसांनी गांभीर्यानं घेतलं आहे म्हणूनच तर लोकशाही चॅनेलला ब्रॉडकास्टिंग कमिशनची नोटीस आली आहे आणि कमलेश सुतार यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे संपादक कमलेश सुतार यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे सोबत ॲस्ट्रॉलॉजर अनिल थत्ते यांच्यावर देखील गुन्हा दाखल झाला आहे मला वाटतं टाईमच्या वार्ताहराला माहीत नसावं की थत्ते हे मराठीतले ज्येष्ठ पत्रकार आहेत किंवा सोमय यांनी आपल्या तक्रारीत ॲस्ट्रॉलॉजर अनिल थत्ते असा त्यांचा उल्लेख केला असावा बहुतेक म्हणून पत्रकार अनिल थत्तेंचा ॲस्ट्रॉलॉजर झाला असावा त्या स्वर्गाच्या जाहिरातींचाही परिणाम असावा तसं ते भविष्य वगैरे सांगत नाहीत पण मला सांगा आता या गुन्हे दाखल झालेल्यांचं भविष्य कुठला पोपट सांगणार आहे कमलेश सुतार किंवा अनिल थत्ते यांच्यावर दाखल केलेल्या गुन्ह्यांचं प्रयोजन काय खरा सूत्रधार शोधणं की आणखी काही काहींना तर ही सरकारची सूडबुद्धी वाटते सोमय्यांना अडचणीत आणलं भाजपवाल्यांचं पोपट आहे किरीट सोमय्या मग या यांना अडचणीत आणलं म्हणून लोकशाही आणि कमलेश सुतार यांच्यावर ही कारवाई झाली असं या सगळ्यांचं सा म्हणणं आहे पण सोमय्यांचं व्यक्तिस्वातंत्र्य ही मॅटर करतंच की त्याचं काय सोमय्या व्यक्तिगत आयुष्यात किती खालच्या थराला जाऊन आपल्या इंद्रियांचे चोचले पुरवतात हे आपण पाहिलं पण शेवटी तो त्यांचा खाजगी विषय आपल्याला त्यात डोकावण्याचा अधिकार नाही हे आधी लक्षात घ्या पण ज्यांनी त्यांच्या या खाजगी आयुष्याची पार चिरफाड केली आहे कशी केली तुम्हाला माहिती आहे तुम्ही तो व्हिडिओ पाहिला असेल म्हणजे कमलेश सुतारांनी दाखवला तो सोडून द्या अनिल दत्तेंच्या चॅनलवरचा व्हिडिओ त्याच्यावरच्या त्यांनी केलेल्या एक्सपर्ट्स कमेंट अगदी सेक्सॉलॉजीचं ओपिनियन आता ते सोडून द्या तर ह्या सगळ्या गोष्टी प्लांट करून प्रोफेशनल महिलेकडून हा व्हिडिओ बनवून घेत जो एका मेनस्ट्रीम मीडियावर प्राईम टाईमच्या वेळेला प्रसारित करणं हे उद्योग ज्यांनी केलेत त्यांना शोधून काढलं तर त्यांनी हे का केलं हे उघड होईल आणि सोमय यांच्या त्या उर्वरित पस्तीस क्लिपबद्दलचा संभ्रम जो आहे पसरलेला की खरोखरच आहेत का तो संभ्रमही दूर होईल खरंच छत्तीस क्लिप होत्या की त्या निव्वळ आकाशभेदी थापा होत्या हेही उघड होईल तुम्हाला काय वाटतं या का पस्तीस क्लिप असतील कुठेतरी कोणाच्या तरी पेनड्राईव्हमध्ये जर ठोस काहीतरी माहिती असेल तर नक्की मला कमेंट्स करून कळवा कारण काय आहे हा मामला सिरियस आहे आय टी ॲक्ट हा अतिशय खतरनाक आय टी ॲक्ट असतो यात अडकलेला माणूस सहजासहजी सुटत नाही आणि त्यातली ही जी कलम आहेत सहासष्ट सहासष्ट ई आणि सदुसष्ट यात जर जो अडकला तर तो लंबा अडकतो तर मित्र जर तुम्हाला आमच्या चॅनेलवरचे कंटेंट आवडत असतील तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून हे व्हिडिओ पहा आणि तसं करायला विसरू नका कारण काय होतं आहे की ही जी काही प्रकरणं आहेत सोमय्या व्हिडिओ क्लिप्स माणूस आवडीने बघतो मिटक्या मारत बघतो आणि नंतर विसरून जातो महत्त्वाचं म्हणजे चॅनल सबस्क्राईब करा त्यामुळे पुन्हा सांगतो विसरू नका तो तास थांबतो पुन्हा भेटूस तोर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आकार डी नाईन धन्यवाद नमस्कार आणि जन्माष्टमीच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा